मध्य रेल्वेकडून उद्यापासून 12 विशेष गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. मुंबई कोल्हापूर विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून दररोज सकाळी 8:40 सुटणार आहे. तर मुंबई सोलापूर विशेष गाडी सीएसएमटी इथून दररोज 10:45 सुटेल. मुंबई पुणे विशेष गाडी सीएसएमटी इथून दररोज 5:40 सुटेल. तर मुंबई लातूर विशेष गाडी सीएसएमटी इथून 9 सुटेल. आणि या गाड्यांसह एकूण 12 विशेष गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या कामाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाहणी केली. प्रियदर्शनी आमिरसन आणि वरळी हाजी अली या 3 ठिकाणी त्यांनी पाहणी केली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तर कोस्टल रोडसाठी 2 बोगद्यांचं काम केलं जाणार आहे आणि हे बोगदे 3 पदरी असणार आहेत. तर कोस्टल रोडचं काम मे 2023 पर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. लोअर परळ उड्डाणपुलाचं काम मार्च 2022 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहे. त्यामुळे आणखी 6 तरी वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार असल्याचा नाराजीचा सूर प्रवाशांमध्ये आहे. पालिका आणि IIT रेल्वे हद्दीतील पादचारी पूल आणि उड्डाणपुलांचं सुरक्षा ऑडिट केलं होतं. यामध्ये लोअर परळ उड्डाणपूल धोकादायक असल्याचं निदर्शनास आलंय. त्यानंतर जुलै 2018 हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. नवी मुंबईतल्या वाशी खाडीवरील 3 पुलाचं काम सुरू करण्यात आलं आहे. नोव्हेंबर 2023 पर्यंत हा पूल तयार होणार असून या पुलामुळे मुंबईच्या प्रवेशद्वारावर होत असलेली वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. या पुलासाठी 775 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तर पूल तयार झाल्यानंतर टोल वसुलीसाठीही अतिरिक्त 3-3 मार्गिका वाढवल्या जाणार आहेत. नवी मुंबईच्या ऐरोली सेक्टर 16 इथल्या वेलकम स्वीट होममध्ये पाणीपुरी बनवण्यासाठी बाथरूमचं पाणी वापरलं जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर नागरिकांसह मनसेनं स्वीट होम मालकाला भेटून याबाबत जाब विचारला. या दरम्यान स्वीट होम मालकानं देखील पाणीपुरीसाठी तसंच ज्यूस बनवण्यासाठी बाथरूमचं पाणी वापरत असल्याचं कबूल केलं. त्यामुळे स्वीट होम मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 287 नवे रुग्ण सापडले तर 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. आणि गेल्या 24 तासात 363 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कायर इथं पोलिसांनी कोंबड बाजारावर धाड मारली. यावेळी पोलिसांनी 5 अटक केली आहे. घटनास्थळावरून 5 जिवंत कोंबडे आणि 9 बाईक जप्त करण्यात आल्यात. शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांचे पैसे आता मिळणं सुरू झालंय. या खेळात कोंबड्यांना लढवलं जातं, त्यावर जुगार देखील खेळला जातो. खड्ड्यांचं साम्राज्य असलेल्या सांगली इस्लामपूर रस्त्यानं आष्ट्याजवळ आणखी एकाचा बळी घेतलाय. रस्त्यावरच्या खड्ड्यात मोटरसायकलचं चाक आदळल्यानं झालेल्या अपघातात अंकलखोप इथले उदय सिंग गायकवाड हे जागीच ठार झाले. या अपघाताची थरकाप उडवणारी दृश्य CCTV कैद झाली आहेत. खड्ड्यांमुळे सांगली इस्लामपूर हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलेला आहे. या रस्त्यावर असंख्य मोठमोठे खड्डे पडलेत, त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना मोटारसायकल स्वारांसह प्रवाशांचे हाल होत आहेत. बीड जिल्ह्यातील अष्टीनगर महामार्गाची दुरावस्था झाली आहे. महामार्गावर खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गाड्यांचंही मोठं नुकसान होत आहे. शिवाय नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे या महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते. परभणी शहरामध्ये जिंतूर बसला रोड परिसरात मध्यरात्री वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, नामदेव नगर आणि पासलेगाव रोड परिसरात अज्ञातांनी ही तोडफोड केली आहे. यामध्ये 2 चारचाकी आणि 2 दुचाकीचा समावेश आहे. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांचा शोध घेत आहे. अंबरनाथ तालुक्यामध्ये माती आणि खाडीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांवर तहसीलदार जयराज देशमुख यांच्या पथकानं कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 8 ट्रक जप्त करण्यात आले आहे तर तब्बल 14 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शासनाला कोणताही कर न भरता डोंगराळ भागातून माती, खडी आणि दगडाची सर्रासपणे विक्री केली जात होती. त्यामध्ये राज्य सरकारचा 1,00,000 रुपयांचा महसूल बुडवला जात होता. दरम्यान या कारवाईमुळे मुरुम माफियांचे धाबे दणाणले.
बीड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीतून वाळू माफियांकडून अवैध वाळू उपसा सुरू आहे. गेवराईसह माजलगाव तालुक्यातील गोदापट्टात जेसीबीने अनधिकृत वाळू उपसा सुरू आहे. या विरोधात वारंवार तक्रार करूनही महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. पनवेलमध्ये 6,68,000 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पनवेलमध्ये गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्यात आलेला आहे. तर मध्य प्रदेशातून एका प्रवासी लक्झरी ट्रॅव्हल्समधून मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या गुटखा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.